मी अत्तर शिंपडायचं आणि क्रेडिट बापूसाहेबांनी घ्यायचं. नाही धनंजय राजे, कामाला तर ह्यांना सुद्धा लावावं लागेल. मामा मी आलो. कामावर पाठवलं होतं ना? नाही ते करणारच, पण एक सजेशन द्यायचं होतं, राहुलं नाही म्हणून मी म्हटलं. बोला बापूसाहेब. कसं आहे, हाटवाडीतल्या लोकांना तुम्ही आज पंक्तीला बोलवलंय. तुम्ही यजमान आहात, तर पहिल्या पंक्तीला वाढण्याचा मान तुमचा असला पाहिजे. आणि सपत्नीक वाढाल तर अतिउत्तम. नाही म्हणजे आपली लोकप्रियता मतदानात कन्वर्ट होण्यासाठी मी हे सुचवतोय, बाकी बघा तुम्हाला पटत असेल तर. रापू वा, उत्तम कल्पना दिली. हा आमचा मान आहे, आम्ही तो घेणार. एक करा, अनाउन्स करा. नमस्कार नमस्कार मंडळी. तर आज ही पंगत माननीय श्री गजराजराव धोंडे पाटील यांनी आयोजित केली आहे. आणि एवढंच नाही तर आता ते स्वतः आपल्या धर्मपत्नी बरोबर तुम्हाला वाढायला सुद्धा येणार आहे टाळ्या. सुशील देवी अमित जाऊ बापूना, मीच सांगितलंय तुम्हाला या समजांना वाढायला यावंच लागेल. सर्वाभूती परमेश्वर. हे घ्या बापूसाहेब. या चला वाट बघतोय. जेवा जेवा. हा भरपूर जेवा, मागून घ्या. एवढा जीवाचा आटापिटा केला तुम्ही, आठवडीच्या पोरीनं भाजीच पलटून टाकली. बघा ना, सरकार वाढ्या त्या घाटवाडीच्या लोकांच्या पंक्तीच्या पंक्ती उठत. छत्रे माफ करा, म्हणजे दिसते ते बोलते मी. पण दिसते व्यवस्थित पार पडलं. बघा तुमची साथ होती म्हणून समजा व्यवस्थित पार पडलं. हो समजे, तुमची मेहनत आहे पण आमचं मोटिवेशन तर तुम्हीच आहे.
लावायचे. धन्यवाद. धन्यवाद, तुम्ही आलात. बापूसाहेब अहो नेता असावा तो तुमच्यासारखा. जनतेची काळजी घेणारा. आमच्या गावचं मन जिंकलंय तुम्ही. अहो हा गाव आमचा, आम्ही गावचे, ऐका नाही. बापूसाहेब तुमचे लय उपकार झाले बघा. सर्वाभूती परमेश्वर हा तुमच्या लेकीला दिलेला आशीर्वाद आहे. आम्ही अहो बापूसाहेब आम्ही स्वप्नात बी विचार केला नव्हता की आम्हाला सरकारवाड्यावर पंक्तीचा मान मिळेल म्हणून. अहो असं काही नाही. अहो तुमच्यामुळे आजूबाजूच्या 10 गावात आमचं नाव होणार आहे ना. तुमच्या सुनबाईंचाच पाय गुण समजा. हो युवराज साहेब तसंच आहे. बापूसाहेब आतापर्यंत आडगावला लाभलेलं तुमचं नेतृत्व अख्ख्या तालुक्याला मिळायला हवं. अहो हे तर तुमच्या सुनबाईंच्याच हातात आहे. हो आमच्या बापूसाहेबांनी ऑलरेडी जनसेवेचा वसा हाती घेतलेलाच आहे. आता तुम्ही समजांनी फक्त त्यांच्या चिन्हावर शिक्का मारायचा आणि त्यांना भरपूर मतांनी निवडून द्यायचं काय. हे बरोबर बोलले सुनबाई, ऐका नाही. अहो बापूसाहेब आता फक्त आमच्याच गावची नाही, ह्या सगळ्यांच्या गावातील मत मिळतील बघा तुम्हाला. मतांसाठी केलेलं आहे बरं का. पण तुम्ही जी तुमची अमूल्य मतं आम्हाला देणार आहात, आमच्यावर जो इश्वास दाखवणार आहात, आम्हाला जी जनसेवेची संधी देणार आहात, ही गोष्ट आमच्यासाठी आणि आमच्या पक्षासाठी फार महत्वाची आहे. आता रावजींची मुलगी ही आमची मुलगी आहे आणि काय बी मदत लागली तर आम्ही हाऊच की आहे का नाही रावजी. बापूसाहेब येऊ आता. घाटवाडीची एक पोरगी सरकारवाड्यात आली तर पुरेपुरे केलं. आता तर अख्खीच्या अख्खी घाटवाडीच आपल्या बघा ना तुम्ही. युवराज दादा आज तुम्ही एका बापाची नेस्ती लाज नाही राखली तर त्याचं मान बी उंचवलंय. आता माझी खात्री माझी पोरगी तिच्या सासरी सुखा समाधानानं नांदेल नक्कीच. आणि हे समजा श्रेया तुम्हाच नाही बघा. आणि बरं का युवराज दादा अहो वराडातली समधी मंडळी तुमच्या जेवणाची तारीफ करत होती. थँक्यू. साहेब तुमच्या राजकारणापैकी काय काय बघायला लागतं या डोळ्यांना माहित काय.